फक्त आम्ही शिस्त म्हणून काम केलेली आहे. तर त्याचे आम्ही जनहित याचिका दाखल करून, रीट दाखल करून आमच्या अतिरिक्त कामाचा मोबदला मागणार आहे. आमच्यावर सगळ्यात जास्त दात पडलेलं वाघ आहे पोलीस म्हणजे. आमच्या मागण्या म्हणजे हे कुणी विचारच करत नाही. नितेश राणे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी माफी मागावी, पोलीस कुटुंबाची माफी मागावी, आमचं एवढंच म्हणणं आहे. अशी आमची राणे साहेबांना ते काय आमचे दुश्मन नाहीत, त्यांनी आमचे शब्द मागे घ्यावेत आणि माननीय गृहमंत्री यांना जरशी चांगल्या प्रकारची सूचना द्यावी. ज्या कार्यालयामध्ये नोकरी केली आज त्याच कार्यालयावर त्याच्या माजी जे कर्मचारी आहेत त्यांनी मोर्चा काढलेला आहे. ते कार्यश्री कर्मचारी आहेत, ते साधे सुधे नाही आहेत, ज्यांनी आयुष्यभर कायदा सुव्यवस्थेसाठी लढलेत. आता त्यांच्यासाठी सिक्युरिटी वाढवलेली आहे. गमतीदार आहे पुणे कमिशनर कार्यालय आणि त्याच्यापुढे आता हे शेकडो याच कार्यालयामध्ये काही काम करणारे कर्मचारी या ठिकाणी आता मोर्चा घेऊन आलेले आहे. हे विचित्र आपल्याला पुणे पोलीस कमिशनर कार्यालयाच्या पुढील आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं काय दुखणं आहे, काय मागणं आहेत ते आपण त्यांच्याशी बोलूयात. सुरुवातीला सांगा तुमच्या काय मागण्या आहेत आणि काय बोलणं झालं आहेत. पहिल्यांदा मी आपल्या पत्रकार बांधवांचे आभार मानतो की मी सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा, सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचा राज्याचा अध्यक्ष आहे. आमच्या 18 शाखा आहेत, त्याचप्रमाणे राज्यातील 36 जिल्हे जे आहेत त्याही ठिकाणी सेवानिवृत्त संघटना आहेत, त्या 36 जिल्ह्यांचाही मी अध्यक्ष आहे. तुमच्या मागण्या काय? आम्ही वेळोवेळी सर्व मागण्या यांना दिलेल्या आहेत. मागण्या म्हणजे आम्हाला सेवापटाची छायांकित प्रत मिळाली पाहिजे, हा तो आमचा कायदेशीर हक्क आहे. 30व्या वर्षी सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर भरतीच्या दिनांकापासून 30व्या वर्षी आम्हाला S14ची वेतन श्रेणी मिळायला पाहिजे. आम्ही अर्ज केले, ती यांनी अद्यापर्यंत दिलेली नाही. आम्हाला S14ची वेतन श्रेणी देणं गरजेचं आहे, ती मिळालीच पाहिजे. 15 दिवसाच्या अर्जित रजेचा फरक हा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळाला पाहिजे. मेडिकल रजा मेडिकल ज्या सुविधा आहेत सेवानिवृत्तीनंतर आम्हाला मेडिकल सुविधा मिळायला पाहिजे, ज्याच्या कार्यरत आहेत त्याप्रमाणे. हे आम्हाला यांची भीक नको आहे, कारण की शासन निर्णय हा आमचा 8 तासाचाच आहे. 12 तासाचा कोणताही शासन निर्णय अथवा स्थायी आदेश नाही, मला पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री साहेब यांनी माहिती अधिकारात दिलेली आहे. याचा अर्थ आमची 8 तासच नोकरी आहे. आम्ही सर्व बांधवांनी 4 तास नोकरी जादा केली. तुमची पिळवणूक होती म्हणायची? हो, फक्त आम्ही शिस्त म्हणून काम केलेली आहे. तर त्याचे आम्ही जनहित याचिका दाखल करून, रीट दाखल करून आमच्या अतिरिक्त कामाचा मोबदला मागणार आहे. शासनाचे आम्ही 1/3 पैसे वाचवलेले आहेत. म्हणजे सामान्य माणसाचा जर काही प्रश्न झाला तर त्यांची धाव पोलीस स्टेशनकडे असते, काही झालं की न्याय मागायसाठी पोलीस स्टेशन. तुम्हीच बेजार दिसताय. आम्ही साहेब, आता तुम्ही पत्रकार बांधवाचे खरोखर आमच्यावर सगळ्यात जास्त दात पडलेलं वाघ आहे पोलीस म्हणजे. आमच्या मागण्या म्हणजे हे कुणी विचारच करत नाही. उपमुख्यमंत्री साहेबांना किती पत्र दिलेत? मुख्यमंत्री साहेबांना 4-5 वेळा फोटो पाहिलेत आमच्या लोकांनी. आमच्या सभेला बोलवलंय, निदान तुम्ही येऊन आश्वासनं द्या, प्रश्न बाजूला सुटू द्या. पंढरपूरला मोठं अधिवेशन होतं 2000च, परंतु यांनी त्याकडे पाठ फिरवली. काय कारण आहे? आम्ही साहेब आजही सांगतो, निकसून सांगतो, आम्ही निपक्षपाती आहोत. आमचा एकही बांधव कोणत्याही पक्षाच्या धावणीला बांधलेला. देवेंद्र फडणवीस समजा तुमचं ऐकतात, त्यांना काय तुमचा सूचना आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर ऐकलं तर माझं त्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही फक्त आमच्या राज्यातील जे 36 जिल्ह्याची संघटना आहे ना, यांना 8 दिवसामध्ये फक्त 15 मिनिटाची भेटीची वेळ द्यावी. तुम्ही ज्या एक समिती स्थापन केली तक्रार निमित्त, त्याच्यात अधिकारी घेतलेत. अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय माहिती? पोलीस भाईचे लोक घेतलेत, त्यांना आमचे प्रश्न काय माहिती? आमची व्यथा आता बांधवांनी सांगितली रडत असताना पार त्यांचे. म्हणजे एका प्रकारे दिव्याखाली अंधार दिसतोय. काका तुम्ही या, तुमचं काय आता म्हणणं आहे? तुम्ही फार पावसात उभे आहे, तिथं काय म्हणणं, काय दुखणं आहे तुमचं? माझं दुखणं एवढं आहे, मी 1983 भरती झालो धुळे जिल्ह्यात. माझी सर्व्हिस 33 वर्ष 2 महिने 24 दिवस झाली. मला मी हवालदारी म्हणजे 24 वर्षाला 57 दिवस कमी असताना हवालदारी दिल्यामुळे तो मला लाभ भेटला नाही. त्यामुळे त्यानंतर मग हवालदारपासून मी 9 वर्ष काही दिवस मी हवालदारी केली, तेव्हा मला जमादारी दिली. जमादारी मला 7व्या वेतन आयोगा म्हणजे 2016 7व्या महिन्यामध्ये जमादारकी मिळेल मला. आणि मी 2016 10व्या महिन्यामध्ये रिटायर झालो.
व मला तो लाभ मिळावा बाबत मी माननीय साहेबांना विनंती अर्ज केला. त्यांनी साहेबांना मी पोलीस अधीक्षक साहेब माननीय धुळे जिल्हा यांना अध्यक्ष मी विनंती केली होती. त्यांनी सांगितलं तुमची सर्व्हिस 10 वर्षाला कमी असताना हवालदारी तुम्हाला दिली, म्हणजे 10 वर्षाला म्हणजे 57 दिवस असताना कमी दिली. कमी कोणी दिली? त्यांनी दिली. म्हणजे माझा नुकसान, आर्थिक नुकसान झालं माझ्या. त्यानंतर माझं त्यानंतर हवालदार नंतर मी 9 वर्ष मी हवालदारी केली, 9 वर्ष काही दिवस. आणि मग 10 वर्षांनंतर तुम्हाला म्हणजे 10 वर्ष व्हायला पाहिजे तेव्हा तुम्हाला जमादारी द्यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ESI पदाचा लाभ मिळाला पाहिजे. वास्तविक मला ESI 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मी ESI मला मिळाली आणि मला S10ची वेतन श्रेणी देऊन मला सेवानिवृत्त केलं आहे आणि माझी 33 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. मला ते खेद वाटतो आहे माझ्यानंतरच्या कमी लोकांना माझा S14ची श्रेणी मिळते आहे, तर ते मला वाईट वाटतं आहे. माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि मला तो लाभ मिळाला पाहिजे 14चा. काका एक पोलीस म्हणजे कणखर माणूस असतो, पण तुम्ही भावनिक झाले, तुमच्या डोळ्यात अश्रू. ते बरोबर आहे, परंतु माझा हे विनंती आहे साहेब लोकांना, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्री साहेब आणि माझे वरिष्ठ पोलीस महासंचालक साहेब, विनंती की आमचे जे पोलीस बांधव ज्यांचे रेकॉर्ड चांगले आहे, 30 वर्षपर्यंत चांगली इमानदारी नोकरी केलेली आहे आणि जो 2001-2016 नंतर रिटायर झालेला आहे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे, त्यांना S14ची वेतन श्रेणी द्यावा अशी हात जोडून मी विनंती करतो साहेबांना. कोण एक गरीब लोकांचं नुकसान नको व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आमची विनंती मान्य करतील साहेब अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो. खरं म्हणजे काकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेत, ताई उभे आहेत. खरं म्हणजे पाऊस येतो आणि या पावसात हे रिटायर्ड कर्मचारी आहेत, म्हणजे नोकरीवर असताना बंदोबस्तासाठी हे पावसात राबणारे कर्मचारी रिटायर्ड झाल्यानंतर देखील त्यांना आंदोलन करावं लागतंय. ताई तुम्ही कुठे नोकरी केली आणि काय तुमचं मागणी आहे? तिथं थांबलो मी. तुमची काय मागणी? मी सांगितली आता की मी बन गार्डन पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन, अजून खडक पोलीस स्टेशन, SB हे मी केलेलं आहे आणि माझी अशी मागणी आहे की मला ESI पद मिळावं, कारण आहे ना मी हवालदारमध्येच रिटायर झालेली आहे. तर एवढी माझी मागणी. तुमची ही मागणी आहे, तुम्हाला काय सांगायचं? आता म्हटलं बोलायचं, मला बोलायचंय. आपल्याला इथं जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचं वय 58 वर्षापेक्षा जादा झालेलं आहे, ते रिटायर झाल्यानंतर त्यांना आजपर्यंत इमानी उपकारे त्यांनी केलेले आहे वरिष्ठांच्या दबावाखाली किंवा यांना पोलीस खात्यामध्ये असताना कुठलेही आपल्याला हे सांगता येत नाही. कुठला प्रश्न जरी अडचण जरी असलं तरीही कुठली ज्यादा सांगून करून घेता येत नाही. परंतु जे आत्ता रिटायर झाल्यानंतर त्यांना व्याधी, प्रत्येकाला आजार आहे, प्रत्येकाला हे आहे, त्यामुळं प्रत्येकाला मेडिकलची सुविधा आहे. रिटायर सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळायला पाहिजेत. हे आत्ता ज्यावेळेला सेवेत होतो त्यावेळेला ती सेवन मेडिकल सुविधा दिली जात होती, परंतु आता सेवानिवृत्त झाल्यानंतर खरा जो पाहिजे सेवा मेडिकलचा स्वाद जो पाहिजे कर्मचाऱ्यांना तो सेवानिवृत्ती झाल्यानंतर असतो. कारण आत्ता प्रत्येकजण आजारी, कुणाला BP शुगर सगळे झालेले आहे नोकरी करून करून 24 तास, आणि त्यामुळे तो एक द्यायला पाहिजेत. आणि विशेषतः तुमच्या त्यांनी ज्या मागण्या सांगितल्या त्याच तुमच्या मागण्या आहेत. तुमच्या काय मागण्या आहेत? महिला मंडळी या ठिकाणी आहे. नमस्कार, मी बारामती शहरमधून आलेली आहे, पोलीस बॉयज असोसिएशन बारामती शहर महिला अध्यक्ष आहे. आमचं असं म्हणणं आहे की आमदार राणेंनी जे पोलिसांविषयी वक्त के पोलीस राणे म्हणजे कोण नेमके म्हणायचं तुम्हाला? नितेश राणे नितेश राणे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी माफी मागावी, पोलीस कुटुंबाची माफी मागावी. आमचं एवढंच म्हणणं आहे जे त्यांनी बेताल वक्तव्य राजीनामा दिला तरी चालेल, कारण की पोलीस तुम्हाला प्रोटेक्शन देतात. जर तुम्हाला त्यांची किंमत नसेल किंवा तुम्हाला त्याची व्हॅल्यू नसेल तर तुम्ही प्रोटेक्शन विदाऊट राहून दाखवा, आमचं असं म्हणणं आहे. नितेश राणेंना तुमचं म्हणणं आहे. गृहमंत्री साहेबांना काय सांगायचंय? त्यांना सांगायची गरज नाही वाटत मला, त्याची दखल घ्यावी. ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचंय? माझं नाव आरिफ शेख, महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष. आम्ही आज संपत जाधव साहेब सेवानिवृत्त पोलीस संघटना यांच्यासोबत आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपले पोलीस कुटुंबाचे 18 मागण्या प्रलंबित आहे, त्या मागण्यांसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. आणि नितेश राणे, आमदार नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले पोलीस कुटुंबाच्या पत्नीला, त्यांनी स्वतः याची माफी मागावी किंवा त्यांनी राजीनामा देऊन टाकावा. आणि ज्या प्रकारे ते अशब्द त्यांनी वापरलेत
त्याचा आम्ही निषेध करतो. निश्चित नितेश राणेंचा विषय निघाला म्हणून आता विचारतोय. नितेश राणे सातत्याने बोलत असतात, तुमच्या मनात काय असतं, काय चर्चा सुरू असते तुमच्या कुटुंबात? नाही काय राहतं की आपण पोलीस बांधव हे एवढे इमानदारीने नोकरी करतात, निपक्षपातीप्रमाणे आम्ही कोणी बांधव कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलं नाही, मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि यांनी आमच्याबद्दल असं बोलण्याचं कारण काय आहे आणि हे कोण गृहमंत्री लागून गेलेत का? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हटले की त्यांचे शब्द तोंडातून कधी निघत नाही की यांच्यावर कारवाई करेल आणि त्याला घरी पाठवेल, म्हणजे ज्याचं काम त्यांनी करावं, म्हणजे यांनी यांना अधिकार दिले कुणी? त्याला घरी पाठवील, पोलिसाच्या बायकोला फोन लावू देणार नाही. तुम्ही कोण म्हणणार आहे तुम्हाला? आम्ही जर असं तुम्ही केलं, थांबवलं नाही बेताल वक्तव्य, तर बांगड्यांचा आहेर तुम्हाला तिकडे तुमच्या घरापर्यंत पोहोच होईल याची एवढे आमचे संपूर्ण पोलीस बांधव एकवटलेले आहेत. तुम्ही आमच्या घरापर्यंत निघालेत. अहो इथे आम्ही तुम्ही राखी पौर्णिमा पाहिला, आज आमच्या माझ्या हातामध्ये राखी आहे. आम्ही राखी आमचा जो खाकीचा धागा आहे तो सर्व समाजाचं रक्षण करतोय, तिथे कोणताही जातभेद पाहत नाही. आणि यांनी आम्हाला सांगावं की तुम्ही हे करावं ते करावं, त्यांच्या बायकांशी फोन लावू देणार नाही, यांच्यासारखं आम्ही काय यांच्या ताटाखालचे मांजर आहेत का? आमचे DCP आयुक्त CP हे खूप शिकलेले मंडळी आहेत, यांना माहिती आहे. आणि काय चुकलं तर जनता माफ करत नाही आम्हाला. आम्हाला माफ करेल का माझ्याकडून काही चूक झाली तरी? तर जनता शेवटी जनताचा हा न्याय आहे. मग यांनी असं बेताल वक्तव्य थांबावं, पोलीस दलाचं मनोधैर्य खच्चीकरण थांबावं, अशी आमची राणे साहेबांना ते काय आमचे दुश्मन नाहीत, त्यांनी आमचे शब्द मागे घ्यावेत. आणि माननीय गृहमंत्री यांना जरशी चांगल्या प्रकारची सूचना द्यावी की हे असं खूपच बेताल सुटलेले आहेत, यांना थोडीशी व्यसन लावावी आवरावं, एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. बरं, असं बोलल्यानंतर तुमच्या घरात तुमचे मुलं असतात लहान, ते काही बोलतात का? असं काही चर्चा होती का? सीट निर्माण होती साहेब. पोलीस हा साहेब तुम्हाला सांगतो, ज्याचं लहान मुलगा हरवलं त्या बाईला विचारून बघा पोलीस काय आहे. जिचं मंगळसूत्र चोरीला गेलं तिला विचार, त्याला विचारा की पोलिसनी कसं केलेलं आहे. ज्याचं मुलगा एखादा पळून गेलेत मुलं त्यांना आणून दिलं ते कसं आहे. चोरीचे दागिने गेलेले आहेत ते कसे आणून दिलेत. झोक्यात एखादा जीव तलावात किंवा रस्त्याने कसा वाचवलेला आहे. मी स्वतः 15 लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे आमच्या बांधवांनी सांगितले, प्रामाणिकपणे नोकऱ्या केल्यात आणि हे बाबू लोक आम्हाला वेठीस धरतात. आता विशेष म्हणजे आमचं पोलीस कॅडर कोणतं आहे, पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार आणि SI आता नाईक पद रद्द झाले. शेवटला जाता जाता एक महिन्याकरता PSI होणार आणि तो जर मेला तर त्याला अनुकंपता तो वरती घेत नाही. अहो एक कॅडर जर त्याचं पोलीस कॉन्स्टेबलचं असेल तर आमचा बांधू जाता जाता या अतिरिक्त ताणामुळे मेला तर त्या आमच्या प्रत्येक PSI माणूस मेला खात्यावर असताना तर त्याच्या मुलाला अनुकंपता तो वरती घेतलंच पाहिजे. मोठा अन्याय साहेब तो आमच्यावरती. तर हे अतिशय आमच्यावर अन्याय होतो. आम्ही इमाने इतबारी नोकरी केली मात्र आमच्यावर आता अन्याय होतो, आमचंच म्हणणं कोणी ऐकून घेत नाही. आणि शिवाय जे सातत्याने पोलिसांवर टीका करतात ते नितेश राणे यांना देखील इशारा या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.